सर। गेले दोन दिवस सातत्याने मनोहर भिडे हे काल महात्मा गांधींबद्दल बोलले, परवा महात्मा गांधींबद्दल बोलले आणि काल महामानव समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नींबद्दल ज्या भाषेत ते बोलत आहेत की भाषा या देशाची संस्कृती नाही, दरवेळेस मुसलमानांना काहीतरी बोलून निष्कारण त्या मुसलमानांना या प्रकरणामध्ये ओढून कारण नसताना द्वेष निर्माण करणं हा एकमेव हेतू तुमचा त्यांचा असतो। यापूर्वी ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल बोलले होते, नंतर ते इंदिरा गांधींविरुद्ध बोलले होते, अनेक समाज सुधारक स्वातंत्र्य सैनिक यांच्याविरुद्ध अतिशय गलिच्छ भाषेत बोलणारा हा भिडे हा 11वी पास नाही आणि काहीतरी ऑटो फिजिक्स मध्ये त्यांनी काहीतरी केलंय, ऑटोमिक एनर्जी मध्ये त्यांनी काहीतरी केलंय, तो फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्रोफेसर होता। अशा खोट्या बातम्या पसरत त्याची प्रतिमा तुम्ही तरी जगावेगळा इसम आहे अशी अशा करण्याचा त्याच्या समर्थकांनी प्रयत्न केलाय। हा अशिक्षित क्रूर गलिच्छ वृत्तीचा माणूस, जो माणूस महात्मा गांधींच्या आईच्या चारित्र्याविषयी शंका घेतो, त्याला काय म्हणावं? म्हणजे एकतरी ठार वेगा तरी असावा, नाहीतरी कोणीतरी त्यांना मोठी सुपारी तरी दिलेली असावी। आणि नेमके बहुजनच का त्याला दिसतात? बहुजन समाजाविषयी इतका आक्रोश त्याच्या मनात कशासाठी आहे? बहुजन समाजाविषयी इतका क्रोध त्याच्या मनात कशासाठी आहे? ज्या पद्धतीने तो याच्यापूर्वीही महात्मा फुलेंबद्दल बोलत असताना फुले नावाची दुर्गंधी असं ते सनातन काय ते घेत म्हणजे सनातन काय ते मासिक काय असं तो लंगोटी पेपर यायचा, हे सगळे एकत्र आहेत। पण माझा प्रश्न हा आहे की शासनाला काहीच दिसत नाही। आज महात्मा फुलेंनी जो इतका घाणेरडा बोललाय, बहुजन समाजाला लाज वाटली पाहिजे असं बोललाय, महात्मा गांधी ज्यांचे विचार संपूर्ण जगाने स्वीकारले त्या महात्माला तर या देशात आता काही किंमत राहिलेलीच नाही असं वाटत। ही सगळी पिढी जी आहे ती अफजल खानाचा वकील कृष्णाजी कृष्णा कुलकर्णी त्याच्या उलादी आहेत, ज्यांनी कायम महाराष्ट्र विरुद्ध भूमिका घेतली आणि जे शिवरायांविरुद्ध भूमिका घ्यायला घाबरले नाही। ही लढाई त्या विचारांविरुद्ध आहे, त्या कुलकर्ण्याच्या अवलादींविरुद्ध आहे। आणि म्हणून आम्ही सांगतोय सुप्रीम कोर्टाचा 28 एप्रिल 2023 जो निकाल आहे की ज्याच्यातनं जराही धर्म संघर्ष जाती संघर्ष घडणार असेल अशी भाष्य जर कोणी केली तर त्याला कलम 153A, 153B, 295A व 505 हे कलम लावलं पाहिजे। सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, नागरत्न नावाचा जज होते, जोसेफ नावाचे जज होते, दोन बेंचनी सांगितलं की हे चालून घेऊ नका, याच्याने देशाचं नुकसान होईल आणि ते पण सुरू होतो, म्हणजे कोणी तक्रार न करता पोलिसांनी दाखल करून घेतले, महाराष्ट्र पोलिसांना कोणी आदेशच देत नसेल
किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या डीजी साहेब आहेत आमचे रजनीश शेठ, ते काय करतायत? का म्हणून गुन्हे दाखल होत नाहीये? हे सरकार भिडेला लपू पाहतय का? हे सरकार भिडे समर्थक आहे का? तसं सांगावं या सरकारने की आम्ही भिडे समर्थक आहोत, आणि समर्थक नसतील तर गुन्हे रजिस्टर करा. हे सरकार बहुजन विरोधी आहे का? हे सरकार ओबीसींच्या विरोधी आहे का? म्हणजे छोट्या समाजाला भारतात महाराष्ट्रात काही किंमतच नाही असंच झालंय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये त्यांनी सांगितलं, मी हे शिकलो कोणापासून तर ते नाव घेतात महात्मा फुले आणि शाहू महाराज, त्यांचेच विचार मी पुढे गेले. असं सांगणार संविधान तयार असताना हा किडा इतकं म्हणून बोलू शकतो याचा अर्थ सरकार त्याच्या पाठीशी आहे, सरकार त्याच्या समर्थनार्थ उभी आहे. आमच्यापैकी कोणी बोलला असता तर फरफटत उडून घेऊन गेले असते. आमच्या इथे साध्या साध्या गुन्ह्यांवर, साध्या साध्या प्रश्नांवर दहा दहा माणसांना तडी पार करते. आम्ही लढायला तयार आहोत, पण एकीकडे असं खाणेडं राजकारण करायचं आणि दुसरीकडे भिडेला वाचवायचं. हा भिडे भिडेंचे फोटो कोणाकोणाबरोबर आहेत जे या सरकारमध्ये बसलेत? कोण मुख्यमंत्री झाल्यावर भिडेंना भेटायला गेलं होतं? याच्यात हेच सत्य बाहेर येतं की हे सरकार भिडेला वाचवतंय, बहुजन समाजाचा ओबीसी समाजाचा अपमान होत असताना भीमा कोरेगाव कोणी पेटवलं? त्यावेळेस पण तुम्ही त्याला सोडून दिला. सांगलीची दंगल, मिरजेची दंगल कोणी घडवली? त्यावेळे पण तुम्ही त्याला सोडून दिला. तेव्हा आमची आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, तमाशे बस झाले, आम्ही ऐकून घेतोय, छोटे समाज ऐकून घेत आहेत, म्हणून छोट्या समाजाला पायाखाली चिरडायला जाऊ नका. आम्ही ऐकणार नाही. महात्मा गांधींचा अपमान हा त्यांच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या विचारांचा, त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाचा अपमान आहे. हा देश गांधी आणि बुद्धाचा आहे. हे असले वेडे चाळे करणाऱ्या माणसांना जर तुम्ही जेलमध्ये घालणार नसाल तर चुकून माकून आमच्याकडनं एखादा गुन्हा घडेल, आणि ती जबाबदारी पण आम्ही घेऊ. आम्ही त्या सरकारला विनंती करायला जाणार नाही. हे सरकार आमच्या दहा दहा पोरांना तडीपार करते, त्यांच्या घरावर धाडी टाकते, ते जिथे सांगलीत साताऱ्यात राहतंय त्यात घरात जाऊन घुसतंय. मला कळतच ना का चल. म्हणजे एक गुन्हेगार नसलेल्या पोरांना गुन्हेगार करायचं हे काम हे सरकार करते. जो आपल्या आई वडिलांपासून पत्नीपासून कुठलाही गुन्हा नसताना पाच पाच महिने लांब राहतो तो हेच म्हणतो न्याय कुठे आहे? न्याय नसेल तर मग मी कशाला साधा चांगला माणूस राहू? घेऊ न्याय व्यवस्था हातात. याच्यातनं तुम्ही नवीन एका जनरेशन मध्ये कायदा आणि सुव्यवस्था ताब्यात घेण्याची प्रवृत्ती निर्माण करता, एकीकडे भिडेला वाचवता आणि दुसरीकडे नवीन गुंड तयार होतील अशा कृती तुमच्या कृतीने अशी व्यवस्था करतात. या सगळ्याचा आम्ही सगळे काँग्रेसचे आज आमचे अध्यक्ष सामील आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सामील आहेत, मी स्वतः या भूमिकेजवळ ठाम आहे. माननीय जयंत पाटील साहेब यांच्याशी मी बोललेलो आहे आणि भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे की भिडेला अटक करावी. मी आता आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी बोलतोय आणि सभागृह बुधवारी आहे, जर भिडेला अटक केली नाही तर मी सगळ्यांना विनंती करणार आहे, विधानसभा सदस्य ज्यांचं गांधीजींवर प्रेम आहे, गांधीजींच्या विचारांवर प्रेम आहे,
ज्यांचं महात्मा फुलेंच्या योगदानाबद्दल प्रेम आहे, मी सगळ्या महिलांनाही विनंती करणार आहे की आपापल्या फेसबुकवरनं आपापल्या ट्विटर हँडलवरनं या भिडेचा निषेध करा. ही भिडे नॉवेलची प्रवृत्ती जर वाढली तर परत एकदा महिलांना त्या काळात जावं लागेल ज्या काळात महिलांना उपभोगाच्या वस्तू म्हणून वापरा असं बोललं जात होतं. तेव्हा हे सगळं समाजाला घातक आहे. हा समाज विघातक किडा आहे. या किड्याला वेळीच शेपा असं वक्तव्य करून जातीवाचकला भडका देतात. आणि असंच झालं तर महाराष्ट्राचा पण मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही. बरोबर आहे. हे सगळीकडे देशामध्ये मणिपूर पॅटर्न राबवण्याचा यांचा प्लॅनच आहे. यांचा प्लॅनच आहे देशामध्ये मणिपूर व्हावं, जाती जातीमध्ये दंगली व्हाव्यात, धर्माधर्मामध्ये दंगली व्हाव्यात, हा यांचा प्लॅनच आहे. आणि मग हे भिडे किडे नावाचे असतात त्याला आग लावणारे, म्हणजे हे राम निराळे आणि किड्या करून मोकळा झाला. तेच तर आम्ही म्हणतो की त्यांचे समर्थक कोण आहेत ते शोधून काढा आणि त्यांच्यावर कारवाई काय होत नाही त्याची कारण बघा. काही माझ्या मुलाखतीत पहिल्यांदाच बोललोय. आपण असं देखील बोललात की आता शेवटचा आठवडा आहे अधिवेशनाचा, आपण या संदर्भात बोलणार आहे, मात्र या पूर्वीच्या आठवड्यांमध्ये विरोधकांना बोलून देखील दिलं नव्हतं. तर तुम्हाला या असं आहे की लोकशाहीची गळचेपी देशात चालू आहे हे कुणी काय नवीन नाविन्यांनी सांगायला नको. नाविन्यांनी काय घडत आहे असं नाही ना, हे दरवेळेस हेच घडतं की विरोधकांना बोलून तेच कर दिलं जात. त्यांना विरोधक बोलले तर थोडासा पडदा उघडेल याची भीती आहे. परवा दिवशी अधिवेशन जे होईल त्या अधिवेशनाच्या अगोदर जर भिडेंवरची कारवाई झाली नाही तर तुमची भूमिका काय असेल? मी समस्त विरोधी पक्षाच्या नेतृत्वाला आवाहन करतोय की हाऊस चालू द्यायचं नाही. सरकार मनमर्जीने चालू शकत नाही. सरकारला जनभावनेचा आदर करावाच लागेल. आणि जनभावना ही आज महात्मा गांधींचे वडील हे मुसलमान होते याला काय बोलण्याला अर्थ आहे? म्हणजे महात्मा गांधींच्या आईच्या चारित्र्याविषयी शंका घेणं याला काय अर्थ आहे? प्रत्येक ठिकाणी मुसलमान जोडून तुम्ही काय करू इच्छित आहे? त्या मुसलमानांना पण अतिशय शेलक्या शब्दात बोलणं हे शोभा देतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे खोटाळलाय. हा कसला ऑस्ट्रोफिजिक्सचा प्रोफेसर आणि फर्ग्युसनचा प्रोफेसर आणि याचा गोल्ड मेडलिस्ट हा 10वी 11वी पास नाही आहे माणूस. घरातनं पळून गेलेला माणूस आहे. समाजात त्यांचं योगदान काय? हे काय त्यांनी दौड आयोजित करायची, काहीतरी खोटं सांगायचं, 32 वर्षाचं सोन्याचं सिंहासन बनवून त्याच्यात पैसे उकळायचे आणि मग एकदा माझा गरीब वाचण्यासारखं चालत जायचं. त्या नटसम्राट आहे. आणि ही अफजल खानाचा वकील केशव कृष्णाजी कृष्णा भास्कर कुलकर्णी यांची पिल्लावळ आहे. ही गेली शिकली पाहिजे. सर अजून एक विषय आहे, आपण ट्वीट केलं आहे, एका मातंग दलित समाजाच्या आरोपीला रिमांडमध्ये घेतलाय, त्यांनी सुसाईड केली, त्याच्यावर आपण संशय निर्माण करताय. संशय फोटोग्राफ मध्ये आपण मेन्शन केलंय त्या फोटो खाली दलित तरुणाचे पाय जमिनीला लागलेले दिसतात. कायदा सुरू जमिनीला लागलेले त्याचे पाय आणि एवढीशी दोरी त्याच्यावर फाशी होत नाही, फाशी घेता येत नाही. त्यांना वजनाची दोरी फुटली असते. ही फाशी किती वाजता घेतली, कशी घेतली, कुठे घेतली, तिथला फोटो झाला बाहेर फोटो मध्ये पाय दिसतात जमिनीला लागलेले. आणि त्याच्यात त्याची भिंत काढलेली किती लोक सांगतायत. तो काय फार मोठा गुन्हेगार नव्हता, 4 खुनांचा आरोपी नव्हता. म्हणजे दलितांना या देशामध्ये काही किंमतच नाहीये असं असे असंच दिसतं घ्यायचं. एका मातंग समाजाच्या मुलाला इतक्या बेदम मारायचं
आणि मृत्यू झाल्यावर घरी कळवायचं की तुमचा मुला मुलानी भावाने काहीतरी आत्महत्या केली आहे, ही कुठली पद्धत आहे? ही आत्महत्या 302 मध्ये घ्यावी आणि तिथे असलेले वरिष्ठ सगळे यांना त्वरित अटक करावी अशी मी राष्ट्रवादीतर्फे मागणी करतो. दुसरी गोष्ट की भिडेंच्या सभांना परवानगी कशी मिळते? तो इतका घाणेरडा बोलत असताना भिडेला परवानगी कशी मिळते सभेची? इथेच सगळं वम आहे, सरकार सामील आहे. इतकं घाणेरडं बोलतोय, द्वेष पसरवतोय, मुसलमानांविरुद्ध बोलतोय, इथल्या बहुजन समाजाविरुद्ध बोलतोय आणि तरी त्याला सभेला परवानगी मिळते, त्याचा अर्थ काय? भिडेंच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचा कॉंग्रेस आक्रमक आहे, महाविकास आघाडी म्हणता ठाकरे गटाचे काही नेते आहेत, त्यांचं काही नेमकं नाही. ठाकरे गट पण आमच्या बरोबर, माझं त्यांचं सकाळी बोलणं झालेलं. या बाबतीत कोणी कॉम्प्रोमाइज करणार नाही की ज्योतिबा फुले यांना शिव्या घालणं. ज्योतिबा फुलेंचं सर्वात जास्त कौतुक प्रबोधन काळ ठाकरेंनी केलं आहे. काय नाराज होण्याचं काही नाहीये, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तो काय राजकीय समारंभ नाहीये. आणि तिथे पवारसाहेब आपली लोकमान्य टिळकांविषयीची भूमिका मांडणार, तो काही राजकीय कार्यक्रम नाही. आणि पवारसाहेब कार्यक्रम घेतात तो कधी विचार करून घेतात घेत नाहीत असं नाही, ते विचार करूनच कार्यक्रम आणि कधीच आपली भूमिका बदलत नाही. राज्यसभेमध्ये उद्या जे बिल अपेक्षित आहे ते उद्या राज्यसभेत येणार नाहीये. मला माहिती कुठल्या बिलाबद्दल आपण बोलताय, काय संबंध आहे ते मला माहिती आहे. त्यांनीच मला सांगितलं की ते बिल काही येत नाही. ज्या अर्थी पवारसाहेब बँगलोरला जाऊन आले, ज्या अर्थी ते मुंबईला कन्व्हेन्शन घेत आहेत इंडियाचं, आणि ज्या ज्या पद्धतीने ते इंडियाचं समर्थन करताना दिसत आहे, आता दुसरा विचार करण्याची गरजच नाही. अजून एक प्रश्न आहे, ज्यावेळी सभागृहात विरोधक संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर बोलत होते त्यावेळी आपले जुने सहकारी छगन भुजबळ मंत्री ते देखील उपस्थित होते, मात्र त्यांच्याकडनं कोणतंही वक्तव्य समोर आलं नाही. कदाचित त्यांचं लक्ष नसेल, नाहीतर आज त्यांनी भिडेंना अटक करा अशी मागणी केली. फडणवीस कुठलाही संबंध नाहीये, वेळेत कारवाई होईल असं देखील म्हटलं. वेळ कधी? तो उघड्या मोटरसायकलवर फिरतोय आणि ज्याच्या बरोबर फिरतोय त्यांनी पटपडी बिल उडवली आहे. त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे दारू पिसतानाचे, ते मी आता रिलीज करतोय. त्याचा जो चालक आहे ना, तो चालक मस्त अशी क्वार्टर घेऊन बसलेला व्हिडिओ आहे माझ्याकडे, मी आता 15 मिनिटात तो रिलीज करतोय. सर भाजप पवार यांचा आमचा काही संबंध नाही भिडेंचा, मात्र अनिल बोंडे भाजपाचे खासदार आहेत, त्यांची बाजू मांडण्यासाठी पोलीस केलं होतं. तेच ना, ते बोलायचे दात आणि खायचे दात वेगळे. भूमिराम कोट पेट में नथुराम, त्यांची नेहमीची सवय आहे. सर ज्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आक्रमक झालेले आहे, यशोमती ठाकूर त्या ठिकाणी आंदोलन करतात, मात्र यशोमती ठाकूरांवरती कारवाई करा अशी मागणी अनिल बोंडेंनी केली. बघा, या समाजामध्ये विकृतीचं समर्थन करणारे कैदी असतात, त्याच्यात नवीन काय? माझी भगिनी यशोमती ज्या आक्रमकतेने उतरली आहे तिचं 100% मी समर्थन करतो, 100%. आणि अशीच आक्रमकता महाराष्ट्रात आता दाखवावी लागेल. मणिपूरमध्ये घडलं म्हणजे महिलांना काही किंमतच नाही, नागड्या उघड्या परेड निघतात महिलांच्या. आपण बोलायला सर, डेमोक्रेसी फॉर द पीपल ऑफ द पीपल बाय द पीपल जे अब्राहम लिंकनने सांगितलं होतं, त्याचा कुठे लवलेशही दिसत नाही आता. आमच्यासाठी आमच्याकरता आम्हीच निर्माण केली लोकशाही, असं बदललंय. लिंकनची लोकशाही आणि आपल्या देशातली लोकशाही त्याच्यात आता फरक आलाय. आम्ही आमच्यासाठी आमच्याकरता निर्माण केलेली लोकशाही म्हणजे
त्यांच्या अर्थाने डेमोक्रेसी. मग ही लोकशाही हुकुमशाहीकडे जाते असं तुम्हाला वाटतंय का कुठेतरी? लोकशाही अस्तित्वात आहे की नाही याच्याबद्दलच आता मला चिंता वाटायला. साईबाबांबद्दल देखील उद्गार केला राजारामुळे. महिलाची पत्रिका आहे, महिला पत्रिकेच्या टिकली संदर्भातून त्यांनी ब्रह्मांड नायक साईराम साईबाबा यांची जर मूर्ती तुमच्या घरात असेल तर बाहेर फेकून द्या. काय अनेकांचं भक्तिस्थान असलेले साईबाबा, अनेक श्रद्धाळू भाविकांचं हृदय असलेले साईबाबा, आणि कोणा कोणाच्यावर श्रद्धा ठेवावा हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे ज्यांचे करोडो समर्थक जगभरात आहेत त्या साईबाबांबद्दल इतकं घालायला फेकून द्या उचलून मूर्ती. साईबाबा झाले, महात्मा फुले झाले, सावित्रीबाई फुले झाल्या, शाहू महाराज झाले, महात्मा गांधी झाले, जवाहरलाल नेहरू झाले, हा म्हणजे जगातला सर्वात शाणा अकरावी नापास. महिलेच्या टिकली संदर्भात बोलले होते तुला. मी त्या महिला पत्रकारितेचं पण पत्रकार जी होते तिचं पण अभिनंदन करतो. तिनेच्या भिड्याला उडवून लावला. हे नवीन पिढी तयार होणार, हे असे भिडे गिडे जे आहेत ना ते मधल्या पिढीत चालले, आताच्या पिढीत चालणार नाही. कोणी काय घालावं हा भिडे सांगणार का? भिडेचं लक्ष गेलंच कसं तिच्या कपड्याकडे? ती बोलत असताना तिच्या चेहऱ्याकडे बघण्याचं कारण काय त्या भिड्याचं? हे विकृत मानसिकतेची माणसं आहेत. तुम्हाला कसं काय तिच्या चेहऱ्याकडे बघावं असं वाटलं? अरे ती आजोबाच्या वयाचा ना तू. तर सुरुवातीला राज्यभर बोलायचे, मात्र आता भिडे सुरू झाले. त्यांना लागतं बोलण्यासाठी, बहुजन समाजाला चिमटा काढण्यासाठी कोणना कोण लागतं. सर गेल्या काही दिवसापासून महापुरुषांची बदनामी करण्याचा डाव सुरू आहे आणि आताच हे भिडेगुरुजी आता सगळे झाले, त्यामध्ये मला काही नाही. म्हणजे राज्यपाल गेला त्याच्यानंतर बोलायला कोणच नाही. मग भिडेला तयार केलं. महागाई, बेरोजगारी, गेलेले कारखाने, महाराष्ट्रातली अस्वस्थता, याच्याबद्दल काही बोलू नका. तुम्ही महाराष्ट्राला अशातच गुंतवून ठेवा. सरकारला अशा गोष्टीमध्ये गुंतवून ठेवा की बिचारा गोर गरिबांना आठवलंच नाही पाहिजे. आणि पहिली गोष्ट, त्याचं नाव संभाजी नाही, त्याचं नाव मनोहर आहे. त्याचं जन्मस्थान हे सांगली नाही. बीबीसीच्या म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग जर्नालिझम करणाऱ्या लोकांनी पूर्ण त्याची हिस्ट्री शोधून काढली आहे. आणि बीबीसीवर तर लोकांचा विश्वास आहे ना. त्यांनी सांगितलेला शिकलेला नाही. याचं गाव भलतीच कुठे कुठेतरी साताऱ्यामधल्या कुठेतरी गडाच्या खाली आहे. याचं नाव मनोहर भिडे आहे. सगळं बीबीसीने ओपन केलं आणि टाकलंय. जो माणूस आपलं नाव बदलतो समाजाला मूर्ख बनवण्यासाठी, त्याच्याकडे काय अपेक्षा करायची? मला बाकीच्यांची काय घेणं घेणं नाही. राष्ट्रवादीची शरद पवारांची काय भूमिका आहे माझ्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने इतर कोणाची भूमिका महत्वाची नाही. सर ड्रग्ज संदर्भात ट्विट केलं, ड्रग्ज संदर्भातले ट्विट, ड्रग्ज संदर्भात ट्विट करण्यात आलं. सगळे प्रश्न विचारू नका, तुम्ही एकही दाखवणार नाही. ड्रग्ज बाबतीत ट्विट केलंय. मुंबऱ्यामध्ये रस्त्या रस्त्यावर ड्रग्ज पिले जात आहेत. पोलिसांना काही चिंता नाही. याच्या आधी ट्विट करून सांगितलं की कुठे कुठे पितात, कुठे कुठे विकले जातात. मी विधानसभेत बोललो, एमडीचे काय परिणाम होतात सगळं बोललो. कारण हप्ता, आणि हप्ता इतना नाही, तिथपर्यंत जातो. मग तिथपर्यंत जात असेल पैसा, पैसा खुदा तो नाही लेकिन खुदा से कम घेईल, अशी परिस्थिती महाराष्ट्रात. ड्रग्स के मामले में मैं बुमराह के बारे में ट्वीट किया हूँ, पर मैं लगातार विधानसभा में भी आवाज उठाता आया हूँ कि बुमराह में ड्रग्स खुलेआम बेचे जा रहे हैं. ऐसे हालात एक साल पहले नहीं थे, लेकिन जब से ये सरकार आई है तब से होटल दो दो तीन तीन बजे तक चालू है,
पान वाले को दुकान में ड्रग्स मिल रहे हैं। मैंने तो कल एक वीडियो डाला है कि टेम्पो में बैठ के गांजा मार रहे थे। आने वाली नस्ल को बर्बाद करने का काम इस सरकार की तरफ से हो रहा है। और मैंने ये आज मैं इधर नहीं कह रहा हूँ, मैंने विधानसभा में भी आवाज उठाई है कि महाराष्ट्र खत्म हो जाएगा, ड्रग्स कुछ संभालो। ओके।